आमच्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालची बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेणारी जी शिवसेना आहे, आता तुम्हाला ते नाव मिळालेलं आहे तात्पुरतं असं समजू, तर त्या निकालानंतर मिळाले समजा, तर त्या शिवसेनेला बाळासाहेब ठाकरे यांच्या मनात हे शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात जावं असं कधी बाळासाहेब ठाकरेंना वाटत नसेल. उद्धव ठाकरे साहेब आणि शिवसेना त्यावेळी जागरूक झाले. अध्यक्ष महोदय, त्या महाराष्ट्र शासनाचं आपलं नगरविकास खातं हे सगळ्यात महत्वाचं खातं. मला वाटतं की राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे हे खातं दीर्घकाळ आहे. मागचे आमचं सरकार असताना 2.5 वर्ष होतं, आत्ताही त्यांना त्यांच्याकडेच आहे. त्यांनी आशिष शेलारांना आत येऊन दिलं असतं तर त्यांनाच ते खातं द्यावं लागलं असतं. आणि म्हणून तुम्हाला मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेवर आणण्याचं अशक्य, अवघड, फारच अवघड असं काम दिलेलं आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब हे 7-8 वर्ष या खात्याचा कारभार बघतात. अध्यक्ष महोदय, एकनाथ शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी सांगतायत की मविया सरकार असताना आमच्यावर अन्याय झाला. पण अध्यक्ष महोदय, त्या 2.5 वर्षाच्या काळातच मविया सरकार असताना एकनाथ शिंदेनी नगरविकास खात्यातून अनेकांचे कल्याण करण्याचा कार्यक्रम देखील केला. त्याची यादी अध्यक्ष महोदय फार मोठी आहे, पण त्या खात्यामुळेच त्यांना अनेकांचे, त्यांचे जी माणसं आहेत, आपल्या माणसाचं भलं करण्याचं काम त्यांनी केलंय. मागं मी याच्यावर बोललेलो आहे. मुंबई शहर हे अनेकांच्यासाठी पोट भरणारं शहर, त्याचं जन्मस्थान आहे. अनेकांना ती लक्ष्मी वाटते, अनेकांचं मुंबई शहर हे स्वप्न आहे, अनेकांची ती माय आहे. आणि त्यामुळं अध्यक्ष महोदय, या राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर, मागच्या 2.5 वर्षाच्या नंतर सत्तेत, म्हणजे फार वर्षापासून भारतीय जनता पक्षाचा मुंबईची सत्ता काबीज करण्याचा इरादा होता. मागच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत सत्ते दोघं एकत्रित बसलेले असताना देखील प्रचंड मोठी टोकाची भाषणं मुंबई शहरात आपण सगळ्यांनी दोन्ही बाजूने ऐकली. आणि अध्यक्ष महोदय, सत्तेत बसलेले असताना देखील भारतीय जनता पक्षाने जवळपास शिवसेनेला, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या त्यावेळच्या शिवसेनेला जवळपास चॅलेंज केलं, जवळपास गाठत आलं. अध्यक्ष महोदय, त्यातच महाविकास आघाडीची बीज रोवली गेली असं मला वाटतं. या मुंबई शहरामध्ये त्यावेळी जवळ येऊन सत्ता मिळाली नसल्यावर भारतीय जनता पक्षाने सांगितलं की आम्ही पहारेकरी म्हणून कारभारावर नजर ठेवू. अध्यक्ष महोदय, मुंबई ताब्यात घ्यायची ही भूमिका भारतीय जनता पक्षाच्या मनात आहे हे लक्षात आल्याला दिवशीच उद्धव ठाकरे साहेब आणि शिवसेना त्यावेळी जागरूक झाले. अध्यक्ष महोदय, त्यानंतर काय झालं, आमचं सरकार आलं, त्यात शिवसेना फोडण्यात आली, हा सगळा पुढचा भाग आहे. पण अध्यक्ष महोदय, मुंबई महापालिकेकडे काही ठेवी आहे. मुंबई महापालिकेच्या ठेवी कशा आहेत, काय आहेत, किती मोठ्या आहेत हे सगळ्यांना माहिती. अध्यक्ष महोदय, मुंबई महापालिकेच्या ठेवी या अनेक वर्षाच्या या ठेवी आहेत. आणि या मुंबई महानगरपालिकेच्या ठेवी आता मोकळ्या करण्याचं काम महानगरपालिकेच्या माध्यमातून चालू आहे. यात पैसा खर्च आता नाहकपणाने व्हायला लागलेला आहे आणि लोकांना दाखवायचं आहे की बघा आमच्या ताब्यात ही मुंबई आली आणि मुंबई आल्यावर आम्ही कसा बदल करून दाखवलेला आहे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, प्रायोरिटीज या मुंबई शहरातल्या महानगरपालिकेच्या बदलून नको त्या कामासाठी आता खर्च व्हायला लागलाय असं चित्र मुंबई महानगरपालिकेत आहे. अध्यक्ष महोदय, स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं या मुंबई शहरावर विशेष प्रेम होत आणि बाळासाहेब ठाकरेंना नेहमी वाटायचं मुंबई शहरात या गोष्टी व्हाव्यात, त्या गोष्टी. काँग्रेसच्या ताब्यातही हे शहर काही काळ त्यापूर्वी होतं, पण जेव्हापासून शिवसेनेच्या ताब्यात आहे तेव्हापासून बाळासाहेब ठाकरे, उद्धवजी ठाकरे आणि शिवसेना आपल्या बरोबर जे आले तेथले बरेचसे तिकडे होते. त्यांनी या शहराच्या विकासासाठी जे काही केलं असेल ते केलं. पण अध्यक्ष महोदय, आज आमच्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालची बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेणारी जी शिवसेना आहे, आता तुम्हाला ते नाव मिळालेलं आहे तात्पुरतं असं समजू, तर त्या निकालानंतर मिळाले समजा, तर त्या शिवसेनेला बाळासाहेब ठाकरे यांच्या मनात हे शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात जावं असं कधी बाळासाहेब ठाकरेंना वाटत नसेल. आता तेही काम तुमच्या माध्यमातून होईल असं दिसतंय. अध्यक्ष महोदय, मुंबईचं महत्व
जाणीवपूर्वक कमी करण्याचा नियोजनबद्ध कार्यक्रम सुरू झालेला आहे. 105 हुतात्म्यांनी हे मुंबई महाराष्ट्रात राहावी याचा आग्रह धरलेला होता. म्हणजे हुतात्म्यत्व त्यांनी पत्करलं 105 जणांनी अध्यक्षांमध्ये. पण या मुंबईमध्ये आता निवडणुका 2 वर्ष प्रलंबित आहेत. कोरोनामुळे आपण घेऊ शकलो नाही, पण आता तरी मुंबईत लवकर निवडणूक व्हावी असं अध्यक्ष महोदय वाटतंय, पण तसं काही मला दिसत नाही.